गरम गरम भात आहे बघ, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देई तो ईश्वर, बरोबर। तुझ्या कर्माबद्दल मी कुठे बोलायले कर, तुझ्या कर्माबद्दल कुठे बोलायले मी, असं कसं झालं, काय चाललंय, कुठे फिरायला पण गेले नाही, कुठे नाही, घर तर आहे नवान, फिरायला गेले नाही म्हणूनच बरं वाटून झाले रे। म्हणजे अंगाला वय झाले तुमच्या, ते वळण पडले, हा बोमलत फिरलाय, म्हणजे फिरायला नवऱ्या संघ गेल्याशिवाय गेले की आता तुम्ही काय करा माहितीये काय, बहिणा विचार, बहिणा सांगा अरे कुठलं मर्दा, पप्पा हिला न्यायला तयार नाही, तिला एक दिवस घोसरवाडला पाठवलं की कशी ठणठणी दिते बघ, पळत तिथलं घोसरवाडात ना पळत येत्या। आपण जर फिरायला आई तू आणि मी आणि कल्याणी जर फिरायला, माझी कसली भांडणं, एवढी का तब्येत बिघडलं तुझी, सर्जा गळ्यात पाणी घातलंयस का, पाणी गेले मला, पाणी वाफ नाही वाफ, ते परवा भिजली पावसात वाफ, त्याला हीट दे ना गॅस वरती धरून टाकू, कुठं आता लय महाग आहे, 500 रुपये आहे, कोण दिलं ते, मी आणलेलो लय वर्ष आले, मी आंबे गेलो तरी किती वर्ष आले, 13 तीन वर्ष झाले, आईला आमचं काहीतरी गिफ्ट दे सर, आई खुश व्हायला पाहिजे, फिरलं नाही पर्याय नाही, स्विझरलँडला जो स्विझरलँडला इमान मधन टाकत नाही माझ्या, हा चल की तुला बोलाय ना की रे मला, तुला फिरायला नाही की तुम्हाला, तू जाऊन ये, तू जाऊन ये, तब्येत बिघडले आई, तब्येत बिघडले, अजून नाही अगं, कसा आवाज काढले आज, नॅचरल पाहिजे, आता यार ते काय हळूहळू ताकद वाढायला थोडं बघ, एनर्जी वाढायला, तुझ्या आईला सगळं जाऊ दे, एक रेड बोलान घुसरवाडला, रक्त बघ लाल भडक झालं, हात लाल भडक झालं बघ, नुसतं घसरवाड नाव घेतलं रक्त, बघ ज्वालामुखी बन गया बघ, अबा आखोबे अंगारे, ये बॉलर को छूती विकेट, ये आसमान को छूती विकेट, सीधा गोदी में झटके उगच नुसते करते बसत नाही वाटते रे सरजा, आवाज वाटते मग असं बोलल्यावर काय राहील कुणाचं, घाल तोंडात घाल, तोंडात घाल सरजा, ह्या साईडनं जर तू आईला बघितला काही वाटत नाही, नाही नाही ह्या साईडनं आई आमची सेम माधुरी दीक्षित सरजा, आणि इकडच्या अँगलनं जर बघितलास ललिता पवार, ललिता पवार वेगळी होती, दरा ताकद आल्या, दरा ताकद आमचं, पप्पाला पण असं इकडं बघितली साई, काय पप्पांना ह्या साईड बघितली, शशी कपूर, कोण शशी कपूर, शशी कपूर, हा आई इकडं बघितली शशी कपूर काय, आणि बघ काय इकडं बघितलं की नाही पप्पा निळ फुल्या, तसं पाहिजे होत तुला सरजा, डोळ मोठं वाले तर हळूहळू सरजा, नाक बी फुगाले हळूहळू, आता दातो घसरवाडला सरजा, अजित मामाला फोन लो, फोन लावू दे जरा थांब, गांधीजी वॉलपेपर ठेवले कोण आहे, तुझाच मोबाईल झालो नंबर लाव की, 2 ऑक्टोबर आहे रे मी मामा, अंकी लाव, अंकी
हे फोन लावलास काय पप्पाला? अंके फोन लावलास काय पप्पाला? मग बिझी आहे रे पप्पाचा फोन. ये ये अंकु तुला तर कणी कळल्याने सासूची तब्येत बिघडल्या बिघडल्या काय नाही तुला तर गरम द्यावं गरम गरम भात अगं हे चांगलं लागतंय खाऊन बघ चवी त्या खा आय खा आय आय माय शपथ कशी बघत गेली बघ हॅलो अजित मामा अरे काय तुझ्या बहिणीला मर्दा बरं नाही घेऊन जा की घेऊन जाणारच की मी कवा बरं झाल्यावर तू लावून लावून द्यायला तयार हो खाजायच्या लगेच तिकडे यायच्या अगोदर तू लगेच तिकडे पैसे करतोस म्हणून नाही नाही ती घेऊन जा बाबा घेऊन जा ते आम्हाला नको झाल्या काय रे कुत्रे नको झाल्या वाटत काय तुला काही नको झाल्या तुझं काय आहे का नाही आमचं जा की तू तू जा कुठे जाऊ मी हॅलो हॅलो हा ते ना तिच्या जेवढ खाजायच्या पैसे मिळवा लागेल एवढ दुसऱ्या जेवढ करतोय अजित पवार तर शिकायला नको जा अजित पवार काय शकतो आणि बाबाकडे गेला जाते कसं 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 माया शेवट बघ की कसं माया 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 आणि काय काय नाही काय करलाय काय बसलोय तुझ्या बहिणीला बरं नाही म्हटलं आता इथं रक्त उसळायचं म्हटलं तर जरा हिच्या मायरला फोन करून जरा काहीतरी बोलायला पाहिजे मग इथं रक्त उसळणार रक्त उसळलं की जरा बरं वाटते नाही तिला ती कुणासंग भांडले नाही की असं होते रे नाही कल्याणी बी काय झालंय तिकडे कोल्हापूरला सारखं दवाखान्यात पळाल्या त्यामुळे हिला भांडायला कोण नाही त्यामुळे तब्येत बिघडली हिची आता दुसरे कोणतरी करून आणून हिच्यापाशी बसावं म्हटलं भांडणं करायला घेऊन जा बाहेर मला काय निमित्तच पाहिजे रे नाही आता आईला भात फोडणीचा भात करून दिलाय मामा पेशंट घेऊन येतोय पेशंट आहे शिवाय भात फुटून घालून दिला काय लाज वाटत नाही अजित मामा चांगलं का वाईट रे तरतरी अंगात याला फोडणीचा भात चांगला का वाईट तू सांग रे उगाच काय तर नाही बोलू नकोस अरे फुडणीचा भात सांगाल रे आमरस नव मला सांग बघ जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देई तो ईश्वर बरोबर तुझ्या कर्माबद्दल मी कुठं बोलावलं कर तुझ्या कर्माबद्दल कुठं बोलावलं मी माझं म्हणणं काय जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देई तो ईश्वर बरोबर हा हिजा हिजा बाण मला शिवेच वाटलं ना सकाळी सकाळी नहरीला घरात कोसरवाडात आणि ताका आजी भांड वर लपून ठेवायची काय असेल ते समोर आणि हिला आता आम्ही गरम गरम फुटणीचं भात दिलं तरी हिला जमा तू खा की नको म्हटलंय काय तुला तरतरीपणा यालाय तरतरीपणा यालाय अजित मामा अजित मामा तरतरीपणा यालाय हा डॉक्टर काय उपयोग नाही भुयाला ताण पडलाय अजित मामा भुया ताण पडलाय गाडी पाठव गाडी पाठव गाडी पाठव गाडी पाठव अँब्युलन्स नव्हा गाडी पाठव आता जाणार नाही लक्षात ठेव वाटत असेल तुला सुटकाच पाहिजे असेल आईपासनं राजाराम खोतानं एवढं काय पाप केलं तर कोणा काय पाप करतो मग चांगलं कर्म केली पाप कुठलं केली मग तेच सांगवलं की का त्या बिचाराच्या पोटी असल्या असल्या चांगल्या असल्या चांगल्या मुलींनी आणि मुलांनी जन्म घेतला असं म्हणाले रे घोडं मैदान लांब नाही जवळच आहे
ये देखिए कुठे जाते दुसऱ्यातून काय नाव होतं दुसरे बस कुठे जाते गोड मैदानी येणार की उगाच जास्त बोलू नको बरं वाटलं काय वाटत नाही अजून वाढवायला पाहिजे अजून मामा विषय वाढवायला पाहिजे चलो मामा भात दिले काय संकष्ट संकष्ट ते तुला दिले मला इथं ठेवले ग खा की त्यात दूध घालू का जरा मामा तू सांग की रे खा म्हणून बहिणीला तुला तर काय तुमचं काय झालं ते तर कळू दे मला अगोदर अरे हिरा फुटणं तर भात नको हिरा इडली पाहिजे पुरी भाजी पाहिजे हे असलं मागायला घरात तू काय टेन्शन घेऊ नकोस काय काळजी करू नकोस आणि घुसळच पाहिजे म्हणा ते एक काम कर अजित मामा एक तांदळाचं पोतं पाठव तांदळाचं पोतं पाठव की इडली करायला आम्हाला सारखं यायला लागते इडली माझ्या सावयाकडं माझ्या माझ्या भाऊजीकडं अरे ती अरे तुझी बहीण म्हणून तुझं काय कर्तव्य आहे की नाही अरे इडलीला तेच लागतंय कंट्रोलचं व रे बरे दोन पोती पाठव चल बर ठीक आहे हा संपला की इशू मामा इथली नका येते तांदूळ घोसरडतो तांदूळ पाहिजे हा हिला तरतरी येण्यासाठी ते तांदूळ पाहिजे एक काम कर बघ एक एक तांब्यावर पाठव फक्त आमच्या भांड्यात काय करतो सगळं ते मिक्स करतो आणि हलवतो म्हणजे कुठला दाणा त्यातला आहे घोसरडता हिला कळता का म्हणे म्हणजे सगळं प्रेमान खाते ती लक्षात आलं काय लय पुळू काय रे हिला घोसरवाड बद्दल वाढायलाय वाढायलाय आवाज वाढायलाय मामा तू काय मी माझा बीपी वाढायला रे काय बरं आहे काय तुला मला बरं तिला टायफॉइड घातलंय काय आलंय टायफॉइड टायफॉइड आणि अंकिले पण आहे सोड आता बरं अंके ते कॅमेरा चालला येईन झाले बाहेर व्हिडिओ करायला लागला म्हणजे काय अरे ही तोंड फुगून बसले मामा भावानं काय दिलं नाही मला वाटणी तेच की पाठवायलाच पाहिजे हिला आता तिकडच कायमचं कायमचं करायचं खाजा आई म्हणजे तुला जड झाल्या म्हणकी जड का उठ्या मग घेऊन जा की घेऊन जा की म्हणजे पाठव की तू पाठवतोच की मग उद्या तू म्हणणार तूच घेऊन गेलायस म्हणून होय नाही पाठवणार मी न्यायला येणार मी हा आणि मी आल्याच इकडे घेऊन यायच नाही लिओ कायस तू तू कोण म्हणणार मी पाठवलो कोण तू सांगणार कोण तू मी का आयू जाऊ न तर काय पण करू मालक नवरा आहे की अय विसर विसर आता बैठलास मामा बैठलास ठेवतो बाबा ठेव ठेव